मुख्यमंत्री यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगला हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत यायला आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण लोकांमध्ये असेल किंवा वर्तमानपत्र असेल किंवा समाज माध्यम असतील यामध्ये वर्षा बंगल्याची चांगली चर्चा जी आहे ती गेल्या काही वर्षापासून रंगताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात चर्चेत गेल्या काही दिवसांपूर्वी जर आला असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद जेव्हा सोडलं त्यावेळी वर्षा बंगला सोडला तेव्हा हे वर्षा बंगला जो आहे तो चर्चेत आला होता. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा बंगला पूर्ण रिनोव्हेशन करायला घेतला त्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या वर्षा बंगल्यामध्ये असल्याचं जी चर्चा जी आहे ती रंगवली गेली आणि वर्षा बंगला चर्चेत आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनी वर्षा बंगला घेतला. या सगळ्या गोष्टींमध्ये वर्षा बंगला हा जो आहे तो चर्चेचं कायम केंद्रबिंदू राहिला आहे. नक्की वर्षा बंगला हा आहे तरी कसा आणि याचं महत्त्व जे आहे ते का आहे आणि कशा पद्धतीनं या वर्षा बंगल्याचा इतिहास आहे तो आपण जाणून घेऊ. खऱ्या अर्थानं वर्षा बंगला जो आहे तो अतिशय त्याची बांधणी जी आहे ती खूप साध्या पद्धतीनं हा बंगला जो आहे तो बांधण्यात आला आहे. बैठी इमारत जी आपण तळमधला ज्याला आपण म्हणू शकतो बैठी इमारत एक आहे आणि जिथे मुख्यमंत्री यांचं निवासस्थान आहे त्याच्या शेजारी एक छोटी दुमजली इमारत आहे. त्यामध्ये कार्यालय वजा जी इमारत मध्ये ही कार्यालयाचं कामकाज चालतं आणि आजूबाजूला पार्किंगची व्यवस्था आणि त्यामागे एक छोटंसं गार्डन असं अत्यंत साधा हा बंगला आहे. कारण आपण जर राज्याच्या अनेक मंत्र्यांचे बंगले जर पाहिलेत तर जर मुंबईमध्ये जर आपण सर्वात सुंदर बंगला जर आपण पाहिला तर महापौर जुना महापौर बंगला जो आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे तो बंगला अतिशय सुंदर होता. त्यानंतर रामटेक बंगला जो समुद्रकिनारी आहे त्याचबरोबर देवगिरी बंगला आहे. आपण रॉयल स्टोन जर बंगला पाहिला तर त्याचं बांधकाम देखील अतिशय सुरक आहे. शिवनेरी जो मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या मागे बंगला आहे तो देखील अतिशय सुंदर आहे. अशा परिस्थितीमध्ये वर्षा निवासस्थान हा आकर्षणाचा केंद्रबिंदू काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. म्हणून याला अतिशय मोठं महत्त्व जे आहे ते वर्षा बंगल्याला याकडे आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण असतील कन्नमवार यांच्यापर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान जे आहे ते अतिशय सुंदर म्हणजेच ज्याला आपण म्हणतो सह्याद्री बंगला जो आता सह्याद्री अतिथीगृह जिथे आहे तो बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून कायम पाहायला मिळत होता. तेव्हा जर आपण पाहिलं तर अतिशय निसर्गरम्य परिसर जो आहे तो सह्याद्री बंगल्याचा होता. कारण तिथून थेट निळाशार समुद्र आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर क्वीन नेकलेस याचं एक नयनरम्य दृश्य जे आहे ते या बंगल्यामधून दिसायचं. पण जेव्हा 1956 वसंतराव नाईक कृषीमंत्री झाले तेव्हा वसंतराव नाईकांना एक डक इगन हा जो बंगला आहे हा बंगला जो आहे तो मिळाला होता. आणि वसंतराव यांनी जेव्हा हा बंगला ताब्यात घेतला अतिशय साधा आणि अडगळीत पडलेला हा जो बंगला आहे तो त्यांना मिळाल्यानंतर त्यांची पत्नी जी आहे वसराताई यांना अतिशय असं वाटलं की अरे अडगळीत पडलेला बंगला जो आहे तो आपल्याला मिळाला की काय अशी धारणा त्यांची त्यावेळी झाली. पण वसंतराव नाईकांनी अतिशय परिश्रमाने हा संपूर्ण बंगला जो आहे तो अतिशय सुंदर बनवला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी लावली. कारण वसंतराव नाईक यांचं जे कृषी असेल निसर्गाशी असलेलं प्रेम असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या सगळं बंगल्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षात साकारल्यात. आणि विशेषतः म्हणजे मोठी झाडी जी येते त्या काळात त्यांनी या ठिकाणी लावली आणि अतिशय नयनरम्य हा बंगलाची जी वास्तू आहे ती त्याचा परिसर जो आहे तो नयनरम्य करण्याचा प्रयत्न जो आहे वसंतराव नाईक यांनी त्यावेळी केला. जेव्हा 1956 कन्नमवार यांचं निधन झालं आकस्मिक निधन झालं तेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळी थेट वसंतराव नाईक यांच्याकडे जी आहे ती मुख्यमंत्री पदाची धुरा आली. आणि त्यानंतर वसंतराव नाईक यांनी सह्याद्री जो मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी जाणं टाळलं आणि ते आपल्याच पूर्वीच्या जो डकरेगाल जो बंगला आहे त्यामध्ये राहायची पसंत त्यांनी या ठिकाणी केली. आणि जेव्हा हा संपूर्ण बंगला त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर या ठिकाणी पहिल्याच पावसाळ्यात त्यांनी या बंगल्याचं नाव जे आहे ते वर्षा निवासस्थान हे ठेवलं. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक हे राहिले आहेत आणि त्यांचा शासकीय बंगला म्हणून वर्षा निवासस्थान देखील हे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून सर्वसामान्यांना परिचित झालं. त्यानंतर जे मुख्यमंत्री या ठिकाणी आले बाबासाहेब भोसले असतील शंकरराव चव्हाण असतील
शरद पवार असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, विलासराव असतील, त्याचबरोबर अंतुले असतील, मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, देवेंद्र फडणवीस असतील, शरद पवार असतील, या प्रत्येकांनी हाच बंगला शासकीय मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला म्हणून घेण्याची जी परंपरा आहे ती सुरू ठेवली. जर आपण पुलोतचा एक छोटासा काळ जर वगळला तर शरद पवार यांनी पुलोतच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी इतर दुसरा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये राहणं पसंत केलं होतं. पण हा थोडा काळ जर सोडला तर वसंतराव नाईक यांच्यापासून थेट आता एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा संपूर्ण बंगला जो आहे तो मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून सर्वांना परिचित राहिलेच आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा वसंतराव नाईक यांनी दीर्घकाळ या बंगल्यामध्ये वास्तव्य केल्यानंतर सुधाकरराव नाईक काही कालावधीसाठी या ठिकाणी आले. वसंतरावांचं जर आपण संपूर्ण कारकिर्दी पाहिली तर येणाऱ्या जाणाऱ्यांची सर्वसामान्यांची वर्दळ असेल, अधिकाऱ्यांची वर्दळ असेल, ती खूप मोठ्या प्रमाणावर या बंगल्यावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सुधाकरराव नाईक जर आपण पाहिलं तर सुधाकरराव नाईकांच्या काळामध्ये अतिशय स्ट्रिक या बंगल्यामध्ये वातावरण जे आहे ते पाहायला मिळाल्याचं अनेक जण सांगतात. कारण जर 7 वाजेनंतर या बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नव्हता. विशेषतः कामकाज जे आहे ते अतिशय 7 वाजेच्या आत किंवा शासकीय कामकाज हे अतिशय कमी जे आहे ते सुधाकरराव नाईक यांच्या काळामध्ये या ठिकाणी व्हायचं. पण त्यानंतर वसंतदादा पाटील जेव्हा या वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते तेव्हा सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थानं हा बंगला जो आहे तो खुला केल्या गेल्याचं अनेक चर्चा ज्या आहेत त्या सांगितल्या जातात. थेट कुठलाही सामान्य माणूस हा बिना परवानगीनुसार वर्षा बंगल्यामध्ये जाऊ शकत होता इतकी मुभा जी आहे ती त्या काळात होती. आणि तेव्हा देखील वर्षा निवासस्थान हे चर्चेला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा सुशीलकुमार शिंदे या वर्षा बंगल्यामध्ये राहायला आलेत तेव्हा गणपती उत्सव जो आहे तो साजरा करण्याची एक मोठी परंपरा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी या ठिकाणी गणपती उत्सव व्हायचा पण तो अतिशय छोट्या प्रमाणात व्हायचा. पण एक त्याला स्वरूप जे आहे ते एक उत्सवाचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलं. जेव्हा आपण पाहिलं तर मनोहर जोशी असतील, नारायण राणे असतील, त्यांच्या काळात देखील एक मोठं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी गणपती उत्सवाला दिलं गेलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरची जे मित्रमंडळी आहेत, इतर जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त काही अधिकारी यांच्या व्यतिरिक्त शासकीय निवासस्थानमध्ये गणपती उत्सवाला बोलवण्याची परंपरा जी आहे ती त्यावेळापासून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ती आजपर्यंत आता कायम या ठिकाणी दिसते. जेव्हा अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थानं वर्षा बंगला हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आणि अंधश्रद्धेच्या दृष्टीनं देखील चर्चेचा मोठा विषय झाला होता. तेव्हा पुट्ट भारतीचे सत्यसाई हे जेव्हा वर्षा बंगल्यावर येणार असल्याचं जाहीर झालं तेव्हा अशोक चव्हाण यांच्यावर खूप मोठी टीका देखील त्यावेळी झाली होती. पण या कुठल्याही टीकेला न घाबरता अशोक चव्हाण यांनी सत्यसाई यांचं या ठिकाणी बंगल्यात स्वागत केलं होतं. आणि त्यावेळी खूप मोठी चर्चा जी आहे ती या बंगल्यामध्ये बंगल्याच्या विषयी रंगली होती. त्यानंतर जर आपण तो कालावधी जर सोडला तर पुढे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात हा बंगला आला आणि जेव्हा मुख्यमंत्री पदावरनं ते पायउतार झाले आणि हा बंगला उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला आणि या बंगल्याचं रिनोव्हेशन करताना अनेक पूजापाठ झाल्याचा जो आरोप जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला गेला. आणि समाज माध्यमांमध्ये मोठी एक चर्चा जी आहे ती या ठिकाणी घडवण्यात आली होती. पण जेव्हा ही चर्चा झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा बंगला ताब्यात घेतला. बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर तत्काळ बंगला ताब्यात घेतला पण जवळपास अतिशय कमी कालावधीला राहायला जर कोणी गेलं असेल तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. आणि उद्धव ठाकरेंनी जास्त का या बंगल्यावर वास्तव्य न करता त्यांनी थेट मातोश्री या ठिकाणी वास्तव्य केलं आणि थोडं शासकीय कामकाज जे आहे ते या बंगल्यावरनं त्यांनी सुरू केलं होतं. जेव्हा मुख्यमंत्रीमधून पायउतार झाल्यावर उद्धव ठाकरे पायउतार झाले तेव्हा तात्काळ बंगला हा जो आहे तो वर्षा बंगला त्यांनी सोडला. आणि वर्षा बंगला सोडताना जे भावनिक भाषण ते त्यांनी केलं तेव्हा ते भाषण देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला या ठिकाणी आला. तेव्हा देखील वर्षा बंगला जो आहे तो सर्वांचा चर्चेचा विषय झाला होता. आणि आता एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मी बंगल्यात जेव्हा राहायला गेलो होतो तेव्हा देखील या ठिकाणी लिंबू सापडले अशी जी भूमिका घेतली तेव्हा वर्षा बंगला पुन्हा एकदा जो आहे तो चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.